प्रथमेश कांबळे पुण्याच्या एस एस अग्रवाल शाळेत तिसरी पास झाला. प्रथमेशचे वडील अंध तर आई घरकाम करते. त्याच्या घरचं वार्षिक उत्पन्न जेमतेम 20,000 रुपयांच्या आतच आहे. आपल्या मुलाला चौथ्या वर्गात आरटीई कायद्याअंतर्गत प्रवेश द्यावा आणि त्याची फी शाळेनं शासनाकडून घ्यावी अशी मागणी प्रथमेशच्या वडिलांनी शाळेकडे केली आहे. पण तुमच्या मुलाला या कायद्याअंतर्गत प्रवेश देता येत नाही असं शाळेचं म्हणणं आहे. इतकंच नाही, फी सुद्धा भरावी लागेल अशी तंबी देखील देण्यात आली. शाळेने गेल्या 10-12 दिवसापासून माझ्या मुलाचा रिझल्ट अडवून ठेवलेला आहे आणि वर्षभर त्याला त्रास दिला. रोजच्या रोज त्याला रोजच्या रोज शिक्षा करायचे, घरी पाठवून देईन, परीक्षेला बसू देणार नाही, केलनी पायावर मारतात, हातावर मारतात, फी मागतात आणि एक्झामला बसू देणार नाही असं म्हणतात. शाळेनं प्रथमेशला चौथीत प्रवेश देऊन त्याच्या फीचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला तर शासनाकडून त्याची फी शाळेला देण्यात येईल असं शिक्षण संचालकांचं म्हणणं आहे. 25% कोट्यामधून जर त्याला प्रवेश मिळाला असेल, प्रवेश दिला असेल, तर त्याच्या फीची रिइम्बर्समेंट शासनाकडून केली जाणार आहे 10-12 हजार रुपयापर्यंत. तेवढी ती त्या शाळेनी मागणी शिक्षणाधिकाऱ्यांची कडे करायची. पण फक्त लहान वर्गासाठीच या कायद्याचा लाभ घेता येईल अशा सूचना आपल्याला मिळाल्याचं शाळेचं म्हणणं आहे. तसा अजून तरी तसा काही आम्हाला गव्हर्नमेंटकडनं काही आलेलं नाही पत्रक की वरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आरटीई खाली तुम्ही प्रवेश देऊ शकता, कारण ही शेवटी गव्हर्नमेंट नंतर ह्यांची फी आम्हाला देणार आहे. सरकारनं शिक्षण हक्क कायदा तर आणला पण त्याची गांभीर्यानं अंमलबजावणी होते का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश कदमसह गोपाल मुठघरे, IBN लोकमत, पुणे.